नमस्कार सर्वांना, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आई काहीतरी स्पेशल बनवत आहे, तिच्या आवडत्या डिशेस ती यापूर्वी बनवायची आणि त्या पौष्टिक पण आहेत आणि खूप छान पण लागतात, तर ती बोलले की आज मी बनवते। आई आज ढोकळा बनवते, पण तिची जी पद्धत आहे ती पूर्ण वेगळी आहे। ती ढोकळ्यामध्ये आधी सर्व पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे तिने, त्याच्यामुळे ढोकळा ना खूप टेस्टी आणि खूप छान लागतो, फ्लफी पण होतो। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये तिने पूर्ण ते बॅटर ओतलेलं आहे आणि हे 15 मिनटं मंद आचेवरती शिजवायचं आहे आणि डिरेक्टली ती कढईमध्ये शिजवते। आज आई तिच्या पद्धतीची गव्हाची एक स्वीट डिश बनवणार आहे। आम्ही लहानपणी खूप खायचो, ती नेहमी आम्हाला बनवून द्यायची आणि खूप छान लागतं आणि पौष्टिक पण आहे। मिरची वडा करते आहे, तो पण तिच्या पद्धतीने आणि खूप वेगळी पद्धत आहे तिची। ती आपण कसं मिरची डिप करून घेतो पिठामध्ये, पण ती पूर्ण मिरचीला पीठ कोट करून घेते आणि नंतर ती फ्राय करणार आहे। ढोकळा खूप मस्त झालेला आहे, एकदम क्रिस्पी दोन्ही बाजूंनी छान भाजलेला आहे। आता मी त्याला कट करून घेते आणि त्याच्यावर आई फोडणी ओतणार आहे। त्याआधी तिने खोबऱ्याचं किसून घेतलेलं खोबरं टाकत आहे आणि नंतर कोथिंबीर, आणि खूप मी टेस्ट करून बघितलं आहे, खूप छान झालं आहे।
गहू बारीक करून घेते, म्हणजे जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं रवाळ जाडंबरडच ठेवायचं आहे. त्यामध्ये टाकण्यासाठी थोडंसं ओला नारळ आहे तो मी कट करून घेते, बारीक बारीक तुकडे करून घेतले. सर्व एकत्र करून पाणी टाकून तिने छान भिजवून घेतलेलं आहे आणि मग नंतर ते डिरेक्टली कढईमध्येच ओतणार आहे. आणि पण ते हलवायचं नाही, तसंच ठेवून द्यायचं शिजेपर्यंत, पूर्ण पाणी आटेपर्यंत तसंच ठेवून द्यायचं आणि पूर्ण मंद आचेवरती ते शिजवायचं आहे. मी बटाटे कापून टाकते आहे आणि थोडेसे कुस्करून पण टाकते. बटाट्याचा थोडासा मी रस्सा बनवत आहे, कोणताही मी मसाला नाही वापरत आहे याच्यामध्ये थिकनेससाठी, आणि यामध्येच हा खूप छान बनतो आणि खायला तर इतका जबरदस्त लागतो. मी नेहमी बनवते हा रस्सा. आई रव्याची गोड पोळी बनवणार आहे, तर तिने मला रवा भाजायला सांगितला होता आणि मी तिच्याच पद्धतीने करते. ती जसं मला सांगते मी तसंच करते, थोडीशी तिला मदत पण करते. नेहमीप्रमाणे आई मला
पोळ्या लाटून देते आणि मी भाजून घेते. आणि ह्या पोळ्या खूप मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. आजचं जेवण खूप मस्त छान झालेलं आहे. आता मी टेस्ट करते. आईला मी बोलले होते की तू पण खा, पण ते बोलले की मला आता नको आहे. पोळ्या मस्त मऊलुसलुशीत झालेल्या आहेत. सगळेच पदार्थ आईने खूप छान बनवलेले आहेत. तर आता मी टेस्ट करून बघणार आहे.